एकदम खेडे। नमस्कार नमस्कार, आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। नैवेद्य दाखवताना नैवेद्यावर तुळशीचेच पान का ठेवावे व नैवेद्य दाखवताना कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या घरात पूर्व परंपरेनुसार आपल्या घरात जे काही गोडधोड पदार्थ बनवले की आपण त्याचा नैवेद्य म्हणून देवी देवतांना अर्पण करत असतो। हा एक महत्त्वाचा संस्कार आहे। तर नैवेद्य दाखवताना आपण साखर, गूळ, साखर फुटाणे किंवा खीर, पुरणपोळी जे काही तुम्ही केलं असेल त्याचा नैवेद्य दाखवावा। तर हे नैवेद्य दाखवताना आपण छोटेसे ताट किंवा छोटीशी प्लेट घ्यावी। ज्याप्रमाणे आपण स्वतः ताटामध्ये अन्न घेऊन खातो अगदी त्याप्रमाणेच देवालासुद्धा नैवेद्य दाखवताना असे ताट भरून घ्यावे व देवाला नैवेद्य अर्पण करावा। आता हे नैवेद्य अर्पण करताना आपण कोणती काळजी घ्यावी याची माहिती आता आपण पहिल्यांदा आपण ही माहिती घेऊया। तर हे नैवेद्य दाखवण्यासाठी जे काही आपण पदार्थ केले आहेत तर त्या पदार्थामध्ये कांदा आणि लसूण यांचा मुळीच वापर करायचा नाही, कारण आपण ज्या विशिष्ट देवतेची उपासना करण्यासाठी त्या देवतेंचा मंत्र नामाचा जप आपण जप उपासना करत असतो। तर ही उपासना करताना आपले शरीर व मन हे सात्विक असणे व मनाची एकाग्रता असणे फार महत्त्वाचे आहे, तरच त्या व्रतवैकल्याचे फळ आपणास मिळत असते। म्हणून कांदा लसूण हे तामसी पदार्थ आहेत आणि ह्या पदार्थामुळे माणसांचे मन हे विचलित होते, एका ठिकाणी स्थिर राहत नाही। म्हणूनच हे आपण कांदा लसूण ह्या स्वयंपाकात मुळीच वापरू नये। आता दुसरी विशेष म्हणजे काळजी की देवाला आपण नैवेद्य दाखवताना मांसाहार ह्या पदार्थाचा मुळीच वापर करू नये, कारण मांसाहार हे पदार्थ वर्ज्य आहेत, त्यामुळे देव आपल्यावर नाराज होतात व हे पदार्थ त्यांना मुळीच वापरू नये। तसेच काही जण नैवेद्याच्या ताटात मीठसुद्धा ठेवतात, तर ही चूक मुळीच करू नका, कारण हिंदू शास्त्रानुसार देवांच्या नैवेद्याच्या ताटात मीठ कधीही ठेवायचे नसते। तर आपण देवाला नैवेद्य म्हणून दाखवलेलं ताट काही जण लगेच जेवायला घेण्याची घाई करतात, मात्र हे मुळीच करू नका, कारण देवाच्या नैवेद्यातील ताटातले देवी देवतांना दिलेले पदार्थ ग्रहण करू द्या। देवपूजा पूर्ण झाल्यावर आपण थोड्या वेळाने तुम्ही हे स्वतः व घरातले सर्वांनी मिळून हे नैवेद्याच्या ताटातील प्रसाद म्हणून खवावा, त्यामुळे कुटुंबामध्ये जिवाळा प्रेम निर्माण होते व हे प्रेम कुटुंबात वाढीस लागते। म्हणून नैवेद्याच्या ताटातील पदार्थ सर्वांनी मिळून खवावा। तसेच हे नैवेद्याचे ताट ज्यात आपण तुळशीपत्र ठेवण्यास तसेच जे नैवेद्याचे ताट आहे त्या नैवेद्याच्या ताटात तुळशीपत्र ठेवण्यास विसरू नयेच। तसेच या नैवेद्याच्या ताटात तुळशीपत्र आपण तुळशीपत्रच का ठेवावे याची माहिती आपण जाणून घेऊया। तर याची अनेक कारणे आहेत, ते आता आपण पाहूया। हे तुळशीचे पान नैवेद्यावर आपण ठेवल्यामुळे तुळशीच्या पानाच्या माध्यमातून हा नैवेद्य लवकर देवापर्यंत पोचतो आणि देव आपल्यावर संतुष्ट होतात। म्हणून तुळशीचे पान नैवेद्यावर आपण अवश्य ठेवावे। तसेच आपण नैवेद्यासाठी ठेवलेल्या अन्नावर रज, तम व कण हे पदार्थ आलेले असतात। या तुळशीच्या पान नैवेद्यावर ठेवल्यामुळे तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवल्यामुळे हे कमी होण्यास मदत होते व वाईट शक्तींचा प्रभाव आपल्या नैवेद्यावर पडत नाही, त्यामुळे नैवेद्यावर तुळशीचे पान अवश्य ठेवावे। तुळस ही वनस्पती वायुमंडळातील सात्विकता खेचून आणण्याची क्षमता अधिक असते। तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवल्यामुळे सूक्ष्म लहरी ग्रहण केल्या जातात। असे हे सूक्ष्म लहरीयुक्त तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवल्यामुळे देवतेकडून या लहरी पटकन ग्रहण केल्या जातात। म्हणून नैवेद्यावर तुळशीचे पान अवश्य ठेवावे। नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवल्याने नैवेद्यावरचा आपला अधिकार हा पूर्णपणे संपलेला असतो व तो नैवेद्य पूर्ण देवाचा झालेला असतो। म्हणून आपण नैवेद्यावर तुळशीपत्र हे अवश्य ठेवावे। तसेच आपण तुळशीपत्र ठेवलेले नैवेद्याचे ताट आपण देवाला दाखवण्यापूर्वी आपण जमिनीवर पानाने चौकोनी मंडल करून
रस्त्यावर नैवेद्याचे ताठून उजव्या हातान पाणी घेऊन ताटाचे भोवताली फिरवावे. अशा प्रकारे आपण नैवेद्य दाखवावा. असे हे विविध कारण आहेत तुळशीपत्र ठेवल्यामुळे. तुळशीपत्र हे आपण अवश्य ताटात ठेवावे. असे ही तुळस प्रत्येकाच्या घरी असते. तशी तुळस ही मुळातच पवित्र मानली गेलेली आहे. या तुळशीमध्ये मुळापासून ते डोक्यापर्यंत अनेक देव वास्तव्य करीत असतात. आजूबाजूला असणारे वायुमंडल शुद्ध होण्यासाठी नैवेद्यावर भावपूर्ण तुळशीचे पान ठेवल्याने त्यांच्या उपजत गुणधर्मामध्ये देवताकडून येणारे चैतन्य ग्रहण करून प्रभावीपणे नैवेद्याकडे संक्रमित होतात. तुळस ही वनस्पती अनेक कारणांपासून. तुळस याचा स्पर्श, दर्शन, सेवन या आपल्याला अनेक काळापासून असणारी पापे दूर करण्यासाठी अशी ही तुळस खूपच फायदेशीर आहे. तुळशीच्या आसपासचा परिसर हा खूपच पवित्र असतो. ज्या घरात तुळस आहे त्या घरातील वातावरण कायम चैतन्यपूर्ण असते. अशी ही तुळस विष्णूंना अतिशय प्रिय आहे. जर तुळशीच्या पानाशिवाय आपण श्री विष्णूंची पूजा करणे आपल्याला व्यर्थ आहे. सुवर्ण, रत्न, मोती, फुले जर श्री विष्णूंना आपण अर्पण केली तरी त्याला तुळशीच्या पानाची सर येणार नाही. त्यामुळं तुळस ही श्री विष्णूंनाच आपण चढवावी. असे हे तुळशीपत्र म्हणजे तुळशीचे पाने ठेवल्याशिवाय श्री विष्णूंना आपण नैवेद्यसुद्धा आपण देऊ शकत नाही. त्यामुळे नैवेद्यावर तुळशीचे पान आपण हे अवश्य ठेवावे. कार्तिक महिन्यात तुळशीच्या पानाने श्री विष्णूंची पूजा करण्याला खूपच महत्त्व आहे. याचा लाभ देखील आपल्याला होतो. अशी ही श्री विष्णू, श्री कृष्ण यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहेच. अशी तुळस खूपच पवित्र मानली गेलेली आहे आणि खूपच फायदेशीरही आहे. आयुर्वेदात देखील त्यांचा खूप फायदा आहे. अशा आपण देवी देवतांना नैवेद्य दाखवताना तुळशीचे पान हे आपण अवश्य वापरावे. असे हे तुळशीपत्र आपण नैवेद्यावर ठेवल्यामुळे देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त होते. असा हा तुळशीचे महत्त्व आहे. आणि ही विशेष काळजी घेऊन तुळशीपत्र ठेवून आपण देवाला नैवेद्य दाखवावा. तर असा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.